Hi friends, welcome to my YouTube channel. Today we will see unit wise or chapter wise distribution of marks, subject bookkeeping and accountancy, standard 12th. In previous two videos we have seen internal assessment and proposed question paper pattern for 2020-21. Today I am sharing the unit wise distribution of marks, manjes ghatakanusar guna vibhagne of subject bookkeeping and accountancy standard 12th. Manjes pratyek ghatakala kiwa pratyek chapter la kiti weightage ahe, kiti gun dilele ahet, kiwa tya pratyek chapter var tumhala kiti markacha prashna विचारला जाईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फ्रेंड्स, वी नो दॅट अवर बुककीपिंग अँड अकाउंटन्सी पेपर इज फॉर 80 मार्क्स. दॅट 80 मार्क्स आर डिवायडेड इन टू 2 पार्ट्स, 20 मार्क्स ऑफ ऑब्जेक्टिव्स अँड 60 मार्क्स ऑफ प्रॉब्लेम्स. स्टुडंट्स, नाव लेट सी द युनिट वाईज वेटेज. वी हॅव 10 चॅप्टर्स इन अवर सिलॅबस. चॅप्टर नंबर फर्स्ट इज इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. धिस चॅप्टर इज फॉर 16 मार्क्स. ऑन धिस टॉपिक यू विल बी आस द प्रॉब्लेम फॉर 12 मार्क्स अँड ऑब्जेक्टिव फॉर 4 मार्क्स. इन धिस टॉपिक यू डोंट हॅव ऑप्शन. अवर सेकंड चॅप्टर्स नेम इज अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. धिस चॅप्टर is also for 16 marks. On this topic also one problem will be asked to you for 12 marks and objective for 4 marks, total 16 marks. Our chapter number 3, reconstitution of partnership, has objective of 2 marks and you will be asked one problem for 10 marks. Reconstitution of partnership, retirement of partner, is the 4th chapter. In that chapter you have 2 marks objective and 10 marks problem. Dissolution of partnership firm is the 5th chapter. On this topic 2 marks of objective and the problem is of 10 marks will be asked to you. Chapter number 6 is bill of exchange. Like the other topics, here you will be asked the objective for 2 marks and problem for 10 marks. It means that from chapter number 3 to chapter number 6, there will be asked total 4 problems. In the question paper, the problems on these topics are asked. Out of 4 problems, you have to solve क्वेश्चन वाईज एनी 2 प्रॉब्लेम्स. प्रकरण नंबर 3, प्रकरण नंबर 4, प्रकरण नंबर 5 आणि प्रकरण नंबर 6 यामध्ये 2 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सोडवायचे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे मार्क्स विथ ऑप्शन्स तुम्हाला नाहीत, परंतु या 4 टॉपिकवर 4 प्रॉब्लेम्स विचारले जातील. त्यातील प्रश्नानुसार 2 प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवायचे आहेत, म्हणजेच 3, 4, 5 आणि 6 या प्रकरणांना ऑप्शनसहित 40 गुण आहेत. मात्र विदाउट ऑप्शन तुम्हाला 20 गुणांचे प्रश्न पेपरमध्ये सोडवायचे आहेत. चॅप्टर नंबर 7 इज द रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, डेथ ऑफ पार्टनर. चॅप्टर नंबर 8, कंपनी अकाउंट्स अँड इश्यूज अँड शेअर्स. चॅप्टर नंबर 9, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. अँड चॅप्टर नंबर 10, कम्प्युटर इन अकाउंटिंग. दिस 4 चॅप्टर्स हॅज मेनली 1 मार्क ऑब्जेक्टिव्ह इच. म्हणजेच या 4 टॉपिकमध्ये प्रत्येकी 1 गुणांचे ऑब्जेक्टिव्ह असेल.
ऑब्जेक्टिव मध्ये कुठल्याही प्रकारचे ऑप्शन नाही। तसेच प्रत्येक प्रकरणावर 8 मार्क्सचा तुम्हाला प्रॉब्लेम प्रश्न क्रमांक 4 व प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारला जाईल। फॉर एग्जांपल क्वेश्चन नंबर 4 डेथ ऑफ पार्टनर्स त्याला और इश्यू ऑफ शेअर असे दोन प्रॉब्लेम्स दिलेले असतील। या दोनापैकी एक प्रॉब्लेम सोडवायचा। या चार टॉपिकवर 4 प्रॉब्लेम्स विचारले जातील। तुम्ही दोन प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, 8 मार्क एका प्रॉब्लेमला, म्हणजे 16 मार्कसाठी दोन प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार आहात। ऑप्शन सहित प्रकरण नंबर 7, 8, 9 व 10 या प्रकरणांना 32 गुण आहेत। सो दिस इज द युनिट वाईज वेटेज ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पेपर। सो फ्रेंड्स, टुडे वी हॅव सीन युनिट वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन। वी विल मीट अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ सून। थँक्यू।